ए रेडी का सुरू आज जो बजेट म्हणतंय महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत. महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योग वाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास. आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे. देशात ही चुकीची प्रथा पडते आहे. एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यांना करायची नाही ही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे. आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षाव होतोय. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत, धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे. यावेळच्या दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी काही नाही. यात एकच योजना अशी दिसते ज्यामध्ये जी लँड रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा विचार त्यांचा दिसतोय. त्या व्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागासाठी काही विशेष यांनी केलेलं नाही. घोषणा 3 कोटी घरं बांधणार, ही 3 कोटी घरं चालू आहेत त्या घरांना अजून दुसरा आणि तिसरा ऍडव्हान्स आलेला नाही आहे, त्यांची पैसे आलेले नाहीत. आणि त्यामुळं पुढच्या अशा सगळ्या घोषणा या वाऱ्याची वरात आहे, त्यामुळं याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना, कपास उत्पादकांना, सोयाबीन उत्पादकांना, काहीतरी विशेष केळी उत्पादक, संत्रा उत्पादक यांना अशी एखादी पॉलिसी पाहिजे होती की ज्याच्यामुळं मन मानेल त्यावेळी केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणू शकणार नाही, पण त्याचा साधा उल्लेखही या बजेटमध्ये दिसत नाही. त्यामुळं महाराष्ट्राच्या वाट्याला यातनं काही चालत नाही, घेतला नाही ना. महागाईवर, बेकारीवर या ज्वलंत समस्या आहेत गोरगरिबांच्या. महागाईवर, GST कमी करण्यावर आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर GST आम्ही कमी करणार होतो, आमच्या जाहीरनाम्यात आम्ही सांगितलेलं होतं. तर महागाईवर काहीच या सरकारने केलं नाही आणि या देशातल्या बेरोजगार युवकांच्यासाठी गुंतवणूक कशी देशात वाढेल याच्यासाठी धोरण सरकारकडे नाही आहे. प्रभाव पडणार नाही कारण पराभव झाल्यानंतरच्या या योजना आहेत, लोक त्याला महत्व देत नसतात. नरहरी झिरवाळ नव्हते, मला माहित नाही कोण उपस्थित होतं, मला माहित नाही. फार गर्दी होती मेळाव्याला त्यामुळे मला अजून कोणी भेटलेलं नाही. माहित नाही मला, माझी चर्चा कोणाच्या बरोबर झालेली नाही आणि मला कोण भेटणार आहे आता आता सुरू होतील भेटी, त्यावेळी मला कळेल. नाही मी काय कोण त्या आमदारांच्यावर अन्याय करणं योग्य नाही, बोलत असतात लोक पण उगाच चर्चा बाहेर सांगणं आणि त्यांना अडचणी निर्माण करणं हे योग्य नाही असं मला वाटतं. नाही लवकर नाही, मी 2-3 भाषणात सांगितलं आता, वेळ जास्त झालेला म्हणून इथं नाही सांगितलं. अजून चर्चा नाही पण आता लोकसभेचं अधिवेशन आहे, आमचे सगळे नेते तिकडे वगैरे आहेत, ते संपल्यानंतर चर्चा होईल. एखादी काय वाटतं इच्छुकांची संख्या नाही, जागा सगळ्याच निवडून येतील. नाशिक जिल्ह्यातली एखादा अपवाद वगैरे तर सगळ्याच जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. आम्ही व्यवस्थितपणाने त्याची आखणी केली तर सगळा नाशिक जिल्हा महाविकास आघाडीच्या मागे उभा राहणं काही अवघड नाही. नेहमी नाशिक जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात काय देशात त्याची ओळख राहील, या निवडणुकीतही लोकसभेला ते दिसून आलं, विधानसभेला कसं चित्र राहील
काय तुमचं या सगळ्या संदर्भात आकलन? विधानसभेला देखील चांगलं चित्र राहील, लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगलं राहील, कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री पटलेली आहे की हे सरकार जाणार आहे, आणि त्यामुळं जो दबलेले मतदार होते, दबलेले कार्यकर्ते होते, ते मोकळेपणाने आमच्या सभोवताली फिरायला लागले आहेत, याचा अर्थ अच्छे दिन आने वाले आहे. आता बहीण आहे, काका आहे, मी म्हटलं ना काका, लाडका काका, लाडका पुतण्या, लाडका आणखीन काय, लाडकी पत्नी, असे सगळ्या नातेवाईक लाडके करा, एवढीच आमची विनंती. ठराविक नको, आता लाडका भाऊ योजना आणलेलीच आहे, तर मुख्यमंत्री मला खात्री आहे अशी योजना आणतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने घोषणा केल्या जात आहेत की सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्या निवडणूक काळामध्ये भोवेल असं वाटतंय का? कांदा उत्पादकांचा द्वेष सरकार करते असं मी म्हणेन, कारण कांदा उत्पादकांच्या निर्यातीवर बंदी आणली, मध्येच गुजरातला थोडीशी परवानगी दिली, त्यानंतर सगळीकडे दंगा झाल्या, थोडी बहुत आणखीन परवानगी वाढवली, पण कांदा उत्पादकांच्या निर्यात बंदीचं पाप, त्यामुळं या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रचंड भुर्दंड बसला. अशा अनेक घटना, संत्रा, कपासी, केळी या उत्पादकांना देखील सोसाव्या लागल्या, त्यामुळं शेतकऱ्यांच्या साठी या बजेटमध्ये काहीच नाही. बाकीच्या राज्यांना नाही, फक्त सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहार या दोन्ही राज्यांना दिलेलं आहे. स्किलची भाषा आत्ता करायला लागले, ज्यावेळी त्यांच्या 10 वर्षाच्या काळात या देशात अनएम्प्लॉयमेंट प्रचंड वाढलेली आहे, आणि त्यामुळं या देशातल्या बेकारीचा दर सर्वोच्च 45 वर्षात सर्वोच्च सध्या आहे, त्यामुळे आता यांना स्किल डेव्हलपमेंटच्या वर काही विशेष सोय करण्याची गरज वाटते, पण त्याला बराच उशीर झालेला आहे. आणि मोठमोठ्या घोषणा जरी असल्या तरी डिलिव्हरी काय असते हे देशातल्या लोकांना माहिती आहे. तुम्ही लाडकी बहीण.